तर या सगळ्यांवर या सर्वेवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत महेश उपदेव राजकीय विश्लेषक, प्रशांत आहेर राजकीय विश्लेषक, स्वानंद नवसारीकर राजकीय विश्लेषक आणि प्रवीण पुरो हे काही वेळातच जे ते आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत. महेशजी, प्रशांतजी आणि स्वानंदजी खूप खूप स्वागत आहे आपलं न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये. सगळ्यात आधी तर आपण पाहिलेलं आहे की निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत आणि सर्वे जे आहेत ते सुरू झालेले आहेत. मध्य प्रदेश जर आपण पाहिलं तर भाजपच्या हातात आहे, दुसरीकडे छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेस वर्चस्व आहे. तर आपल्या हातात आहेत ती राज्य कायम करून दुसऱ्या म्हणजे काँग्रेसच्या राज्यांवर देखील आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसनं देखील कंबर कसलेली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं, सगळ्यात आधी जो मुद्दा आहे तो मध्य प्रदेशचा आपण या सगळ्यामध्ये घेऊन घेऊया. 2018 आणि त्यानंतर 2020 ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतलेली बंडखोरी आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर काँग्रेस पूर्णपणे मध्य प्रदेशवर वर्चस्व गाजवण्यासाठी कुठेतरी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं गेल्या काही दिवसांपासून. काय वाटतंय प्रशांतजी, काय होईल या सगळ्यामध्ये? नाही, आत्ताची जर परिस्थिती बघितली, दोन्ही ठिकाणची ज्या काही विधानसभेच्या निवडणुका प्रस्तावित आहेत तिथं अगदी आठवडाभरात तिथं आचारसंहिता लागेल अशी चर्चा आहे. अगदी. आणि साधारण 8 तारखेच्या दरम्यान ही आचारसंहिता लागेल अशी काही ज्येष्ठ नेत्यांकडून खासगीत सांगण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत जर ट्रेंड बघितला तर तो ट्रेंड असा दिसतो की महाराष्ट्रासारखीच परिस्थिती काही प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे. सरकार पाडलं गेलं, सरकार बनवलं गेलं आणि त्याबाबत त्या मतदारांमध्ये किंवा जे काही सर्वेज येत आहेत ते सर्वेच सगळे असे काहीच झुकतमापी काँग्रेसकडेच दाखवल्यासारखं ते सर्वे आहेत आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तसा आत्मविश्वासही दिसतो आहे. तर ही परिस्थिती बघता मला असं वाटतं की मध्य प्रदेशमध्ये तिथं शिवराज सिंग सरकारची अँटी इनकम्बन्सी परत त्यांना जशी त्यांच्या विरोधात आधी जो त्या ठिकाणी त्या जनतेने निकाल दिला होता की अँटी इनकम्बन्सी पुढेही कायम राहू शकते अशा शक्यता अनेक ठिकाणांवर वर्तवण्यात येत आहेत. जी आणि ती ही शक्यता का वाटते तर त्याचं कारणही असं आहे की मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार केंद्रातले खासदार किंवा विद्यमान खासदार त्या ठिकाणी ज्या पद्धतीने डेब्यूट केलेत आणि त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं हे बघता त्याला पुष्टी मिळते. सेम परिस्थिती जर राजस्थान मधली जर आपण बघितलं तर राजस्थानमध्येही भाजपला तिथलं काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी किंवा त्या ठिकाणी भाजपचं सरकार आणण्यासाठी आपली पूर्ण ताकद पानाला लावावी लागते. कारण आतापर्यंत राजस्थानचा बऱ्यापैकी इतिहास असा आहे की आधीच्या एक सरकार जातं दुसरं सरकार येतं असा तो ट्रेंड बदलत राहतो. आणि मात्र तिथं यावेळेस तो ट्रेंड बदलताना भाजपला फार कसरत करावी लागतीये असं एक चित्र दिसतंय. आणि त्याचा तिसरा मुद्दा की हा जो काऊ बेल्ट आहे त्या काऊ बेल्ट मध्ये म्हणजे विशेषतः राजस्थानचं एक असं एक चित्र असतं की जे सरकार केंद्रात असतं त्याच्या विरोधातलं सरकार हे राज्यात असतं. मात्र 14 आणि 19 सार्वत्रिक निवडणुका ज्या लोकसभेच्या आहेत त्या दोन्ही निवडणुकांमध्ये अगदी म्हणजे मला वाटतं 14 ला 25 पैकी 25 आणि 19 ला 25 पैकी 24 अशा जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला राजस्थानमधून मिळाल्यात. याचाच अर्थ साधारण काऊ बेल्टमध्ये असं एक चित्र दिसतं की ज्यावेळेस मोदींसाठी मतदान केलं जातं किंवा मोदींसाठी मतदान होतं, लोकसभेला मतदान होतं, त्यावेळेस हा काऊ बेल्ट मोदींच्या बाजूने जाताना दिसतो. मात्र जेव्हा विधानसभेची परिस्थिती येते त्यावेळेस हा काऊ बेल्ट म्हणतो की मोदीजी हमने आपको वोट दिया है, जो हमें आप क्या स्टेट में जो कुछ करना है वो हमें करने दो, अशा प्रकारची एक लाईन त्या ठिकाणी घेतलेली तिथल्या मतदारांमध्ये दिसते. आणि असं एक चित्र साधारण गेल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दिसलेलं आहे. नक्कीच. आपल्यासोबत महेश उपदेव देखील जोडले आहेत. मी महेशजी यांच्याकडे जाणार आहे. महेशजी, खरं तर मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात मोठा फटका बसताना दिसतोय. खरं तर शिवराज सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि शिवराज सिंग चव्हाण यांची देखील उमेदवारी कापण्याची शक्यता वर्तवण्यात येते. याची प्रमुख कारणं काय असू शकतात? शिवराज सिंगने गेल्या कार्यकाळात जे घोटाळे केले ते घोटाळे खूप गाजले होते, पण शेवटी केंद्र सरकारचा दबाव आणून ते दाबण्यात आले. त्या मतदारांमध्ये एक ते निर्माण झालेलं आहे की यांना आता घरी बसवलं पाहिजे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात त्यांनी सत्ता बळकावली तशीच तिथे काँग्रेसकडून सत्ता बळकावली, त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसून येणार आहे. बरं महेशजी, तुम्ही शिवराज सिंग तुम्ही म्हणालात की येतात ते लक्षात येईल.
निश्चित निश्चित मी प्रवीण पुरोजी यांच्याकडे जाते. सगळ्यात प्रवीणजी तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळीकडे जर आपण पाहिलं तर आता काँग्रेसनं कंबर कसली आहे, भाजपा देखील आपली जिथं सत्ता आहे ती कायम करण्यात तयारी जी आहे ती करते. छत्तीसगडमध्ये काय चित्र असू शकतं, काय वाटतंय? प्रवीणजी माझा आवाज येतोय? काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज जो आहे तो प्रवीणजींपर्यंत पोहोचत नाही आहे. मात्र या ठिकाणी आपल्याबरोबर स्वानंद नवसारीकर देखील राजकीय विश्लेषक आहेत. स्वानंदजी, काय वाटतं आहे, छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता अशीच राखणार का की ही इथली सत्ता देखील भाजपच्या हाताला जाणार आहे? नेमकं काय जर आपण पाहिलं तर भाजपला 25 ते 29 जागांची शक्यता जी आहे ती छत्तीसगडमध्ये वर्तवली जाते. नेमकं काय होऊ शकतं? ओपिनियन पोलचा जो काही रिझल्ट आलेला आहे तो छत्तीसगडच्या बाबतीत अत्यंत बरोबर आहे असं मला वाटतं. कारण की छत्तीसगडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये पराभव झाल्यानंतर रमण सिंग यांनी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवलेला नाही आहे. आपण जर ते सर्व्हेचे रिपोर्ट्स जर नीट बघितले तर 45% लोकांनी असं सांगितलं की आम्हाला परत भूपेश बघेल हेच मुख्यमंत्री हवे आहेत. आणि जे रमण सिंग आहे जे संभाव्य भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहे त्यांना केवळ 27% एवढीच पसंती मिळालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भूपेश बघेल यांच्या काँग्रेसप्रवीण सरकारने मोठ्या प्रमाणात चांगल्या स्कीम तिथं राबवलेल्या आहेत. गोधन स्कीम जी आहे ज्याच्यात गायींचं जे शेण असतं त्याचे कंपोज खत बनवण्याचं काम हे त्यांनी केलं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सगळ्या धान्याला 2500 रुपयाचा हमीभाव देखील त्यांनी दिलेला आहे. त्यांनी सरकारी योजनांचं जे तिथं नियोजन केलं आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी राबवलेल्या आहेत त्यामुळे भूपेश बघेल आणि काँग्रेस सरकार विरोधात तिथे अँटीइनकम्बन्सी मोठ्या कमी प्रमाणात आहे. आणि त्यामुळे भूपेश बघेल यांचं सरकार तिथं परत येऊ शकते. निश्चितच प्रशांतजी, खरं तर एक प्रश्न असा देखील निर्माण होतोय की सध्या जसं काही काल काँग्रेसच्या प्रवक्त्यांशी चर्चा सुरू होती त्या दरम्यान ते देखील असं म्हणाले होते की संपूर्ण देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट आहे, ग्राउंड लेवलला देखील भाजपविरोधात खूप मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे. मात्र राजस्थानचा जो सर्व्हे आहे त्याप्रमाणे राजस्थान काँग्रेस आपल्या हातातनं गमावतो अशी परिस्थिती आहे. तर राजस्थानमध्ये काही वैयक्तिक नेतृत्वामुळे काँग्रेसला फटका बसतोय असं काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं म्हणणं, यावरती आपलं काय मत आहे? त्यांनी प्रामुख्याने वसुंधरा राजे यांचं देखील नाव घेतलं होतं. राज्याच्या निवडणुकांमध्ये स्थानिक म्हणजे स्वाभाविक आहे की तिथल्या स्थानिक नेतृत्वाचा करिष्मा चालणार नाही चालणार याच्याबाबतची चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र राजस्थान स्टेट कायम असंच राहिलंय. तुम्ही कायम बघा की एकदा या पक्षाला सत्ता द्यायची दुसऱ्या पक्षाला सत्ता द्यायची ती सत्ता कधी फारशी कंटिन्यू होताना दिसत नाही. वसुंधरा राजेंच्या बाबतीतही तेच म्हणणं आहे. त्या ठिकाणी परत काँग्रेसमध्ये जे काही 2 ग्रुप स्प्लिट आहे त्या 2 ग्रुप मधलाही तो एक संघर्ष त्या ठिकाणी होताना दिसतोय. मात्र मला तरी म्हणजे मी मगाशी तुम्हाला मी म्हटलं तसं की स्थानिक पातळीवरचं राजकारण किंवा स्थानिक राज्यातला जो काही ट्रेंड आहे तसं आपण आपल्या राज्यात बघतो की आपल्या राज्यात काय करायचं हे केंद्र नेतृत्व किंवा केंद्र सरकारकडून डिसाईड होताना फारसं दिसत नाही. त्यामुळं मला असं वारंवार वाटतं की राजस्थानला आपण घेतो तितकं सहज नाहीये यावेळीची निवडणूक राजस्थानची की लगेच सत्तांतर होईल आणि ते भाजपकडे जाऊ शकतं की नाही जाऊ शकत. तर संघर्ष आहे म्हणजे जसं निवडणुकीचा रंग चढेल त्याच वेळेस ते भाजपकडे कितपत सहजरित्या जाईल याची क्लॅरिटी मिळेल असं मला वाटतं. या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर मी महेशजींकडे जाते. महेशजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका लागणार आहेत त्या 5 राज्यांमध्ये खरं तर छत्तीसगडमध्ये किंवा मध्य प्रदेश राजस्थान असो या ठिकाणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी उतरणार आहेत. कुठेतरी असं वाटतंय का की भाजपच्या हातून काही राज्य जी ती सुटणार आहेत त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे जे आहेत ते वाढवण्यात आले? कारण दिल्लीच्या तक्त्यावर जर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बैठका सुरू झाल्यात या राज्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा भाजप कार्यालयात आलेलं होतं, त्यांचं जंगी स्वागत देखील त्यावेळी झालेलं होतं. तर या सगळ्यांची कुठेतरी आता भाजपला भीती वाटू लागली आहे का?
नरेंद्र मोदींचा करिश्मा चाललेला असे स्थिती नाही आहे. सध्या महागाई, बेरोजगारी जे मुद्दे तिन्ही राज्यामध्ये चालू आहे तो मुद्दा घेऊन काँग्रेसवाले पुढे जात आहे. मोदी कितीही गेले तरी स्थानिक लोकांना तिथल्या निवडणुका लढायच्या असल्यामुळे तिथल्या लोकांवर, मतदारांवर सर्व अवलंबून राहणार आहे. नरेंद्र मोदी येतील जातील पण तेवढा फारसा फरक निवडणुकांवर पडणार नाही असे चित्र आहे. नक्कीच, खरं तर मध्य प्रदेशचा विचार केला तर भाजपने काही खासदारांना, वसुंधरा राजेचा करिश बोला हा बोला महेशजी, तुमचा मुद्दा पूर्ण राहिलाय, तुम्ही बोला. हा, खासदारांना किती तुम्ही याच्या निवडणुकीत उतरवलं तरी फरक पडणार नाही. घेऊन राज्याचा विकास करायचा आहे, त्यामुळे राज्यात जो माणसामाणसाशी भिडलेला माणूस आहे त्यालाच महत्त्व आहे. कारण खासदार उतरला तरी तो विधानसभेच्या याच्यात किती उतरू शकेल हे शक्यता कमी आहे. नक्कीच, आपल्यासोबत स्वानंद नवसारीकर आहे, स्वानंदजी यांच्याकडे मी जाणार आहे. स्वानंदजी, मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे सध्या सर्वे समोर येत आहेत त्यानुसार 3 केंद्रीय मंत्र्यांना आणि 7 खासदारांनाही विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली, अगदी महाराष्ट्रात देखील त्या प्रकारची चर्चा सुरू आहे. याचे काही परिणाम पडतील का सध्याच्या नेतृत्वावर केंद्राला विश्वास राहिला नाही, काय वाटते आपल्याला यावर? जर आपण मध्य प्रदेशची तुलना करायची ठरली तर ते आपण कर्नाटकाबरोबर करू शकतो. कर्नाटकामध्ये देखील ह्याच पद्धतीने काँग्रेसचं सरकार पाडून भारतीय जनता पार्टीने सरकार बनवलं आणि तिथल्या लोकांनी सपशेलपणे कर्नाटकामध्ये भारतीय जनता पार्टीला नाकारलेलं आहे. हीच परिस्थिती मध्य प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळते. मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने आमदार, खासदार आणि मंत्र्यांना ज्या पद्धतीने त्यांनी तिकीटं दिले याच्यावरनं तिथे भारतीय जनता पार्टीची परिस्थिती फारशी चांगली नाही याची पुष्टी मिळते. हे जे काही 7 खासदार किंवा मंत्री दिलेत त्याचा फारसा फायदा भारतीय जनता पार्टीला तिथे मिळेल असं मला वाटत नाही. कारण की त्या 7 ठिकाणी आमदारकीची तयारी तिथल्या स्थानिक नेत्यांनी केलेली असणार आणि त्या स्थानिक नेत्यांना तिथे उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असणार. त्या उमेदवारांचा आता पुढे काय होणार हा प्रश्न देखील ह्या निमित्ताने पुढे येतो. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 18 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार हे मध्य प्रदेशमध्ये आहे. जर आपण जर विचार केला तर 2003 जो प्रथम मतदार होता म्हणजे जो 18 वर्षाचा होऊन त्यांनी पहिल्यांदा मतदान केलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 18 वर्षापासून ते 35 वर्षापर्यंतचा जो मतदार आहे तो सुमारे 30% जास्त आहे. आणि त्यांनी गेली 20 त्यातले 2 काँग्रेसची होती, 18 हे भारतीय जनता पार्टीचं सरकार बघितलेलं आहे. त्या 18 अँटिंकम्पन्सी मोठ्या प्रमाणात आपल्याला मध्य प्रदेशमध्ये दिसून येते. 2020 मी पुन्हा एकदा प्रशांतजींकडे जाते. प्रशांतजी, एवढी तडजोड केली मध्य प्रदेशात अगदीच 2018 तुम्ही बघितलं असेल, 2020 पाहिलेलं असेल आणि त्यानंतर पुन्हा आता भाजप आपली सत्ता मध्य प्रदेशात टिकवण्यात यशस्वी होईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न. मला भारतीय जनता पक्षाला आपली सत्ता रिटेन करता येईल याबाबत प्रचंड शंका वाटते. त्याचं कारणही अगदी असं आहे की ते सुपर 6 फॉर्म्युला आताच या साहेबांनी सांगितला, त्याच्यानंतर काल कैलास विजयवर्गीयांचं उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी अगदी अशा पद्धतीने सांगितलं की मलाही खूप आश्चर्य वाटतंय, मी खरं तर मी खुश नाहीये, माझी उमेदवारी जाहीर झाली आहे, मी सरचिटणीस आहे, राष्ट्रीय सरचिटणीस आहे, मोठा नेता आहे, माजी मंत्री आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मला संघटनेत काम करायचं होतं किंवा त्या ठिकाणी सभा घ्यायच्या होत्या. 5 हेलिकॉप्टर मधनं, 3 कार मधून मला फिरायचं होतं, मी काही प्लॅन केला होता,
परंतु मला तुम्ही अचानक उमेदवारी जाहीर केली म्हणजे याच्याबद्दल मी खुश नाही आहे असं त्यांचा एक व्हिडिओ काल व्हायरल झालाय त्या ठिकाणी. तर हे सगळं बघता की प्रत्येक एक आपल्याला वाईट्स येतात ना की एक अगदी 2 मिनिटांसाठी तुम्हाला थांबवते कारण प्रवीणजी पूर्ण चर्चे दरम्यान बोलले नाहीत कारण काही तांत्रिक अडचणी होत्या. प्रवीणजी पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले गेलेत. प्रवीणजी स्वागत आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये 5 राज्याच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि सर्वे जे येत आहेत ओपिनियन पोल येत आहेत या सगळ्यांमध्ये काय वाटतंय प्रवीणजी कुठेतरी या निवडणुकांमध्ये किंवा सर्वेनुसार भाजपचा जो अति आत्मविश्वास आहे तो कुठेतरी त्याला नडताना दिसतोय. दुसरीकडे काँग्रेसचे अंतर्गत वाद काँग्रेसची या पराभवाची कारण ठरू शकतात. नेमकं काय वाटतंय प्रवीणजी? एक तर साधी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाचा देशभर सुरू असलेला जो उच्छाद लक्षात घेतला आणि केंद्रातल्या सत्तेचा जो गैरवापर त्या पक्षाने सुरू केला वेगवेगळ्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सत्ता जी आहे किंवा तिथले जे काही सरकार जे आहे उलटून टाकण्याचं जे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान जे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. अगदी आपण घेऊ देशातलं जे प्रगतीशील राज्य जे आहे महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खेळ सुरू केला आणि पुरोगामी राजकारण जे या राज्यामध्ये व्हायचं आणि हे एक जे मार्गदर्शक राजकारण असायचं महाराष्ट्रातलं आणि महाराष्ट्रातल्या या पुरोगामी राज्यांकडे देश सर्वार्थाने पाहायचा. पण एक प्रगतीशील राज्याची ही अवस्था जर भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षापासून केलेली पाहिली हे लक्षात घेतल्यानंतर कर्नाटकमध्ये झालेली निवडणूक जी आहे या निवडणुकीने पहिला धक्का भारतीय जनता पक्षाला दिला. खरं म्हणजे आपल्या स्वतःला एक वेगळा पक्ष म्हणून छबी ज्या पक्षाची निर्माण झाली होती त्या पक्षाने अशा पद्धतीचं राजकारण करणं हे मतदारांना खरं म्हणजे अगदी प्रवीणजी अगदी माफ करा 2 सेकंदासाठी जो आहे तो ब्रेक घेणार आहे. मात्र या ठिकाणी जी ही चर्चा जी ती या सर्वेवर अशी सुरू राहणार आहे कारण 5 राज्यात पूर्णपणे भाजपला परिस्थिती जी ती प्रतिकूल वाटायला लागलेली आहे. महेश उपदेव आपल्यासोबत आहेत, प्रशांत आहेर आपल्यासोबत आहेत, स्वानंदजी आपल्यासोबत आहेत, प्रवीण पुरोजी आपल्यासोबत आहेत. ही चर्चा अशी सुरू होणार आहे. तुर्तास वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज स्टेट महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. चर्चा सुरू आहे, त्यात महेश जी आपल्या सोबत आहेत, प्रशांत जी आपल्या सोबत आहेत, स्वानंद जी आपल्या सोबत आहेत आणि प्रवीण पुरोजी आपल्या सोबत आहेत. प्रवीण जी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तुमचा मुद्दा जो आहे तो अपूर्ण राहिलेला आहे, तुम्ही बोला प्रवीण जी. आवाज येतोय? प्रवीण जी आवाज येतोय? बरं, काही तांत्रिक कारणामुळे प्रवीणजींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे. मी स्वानंदजींकडे जाते. स्वानंदजी, काही वेळापूर्वीच हा प्रश्न होता, सगळीकडे जर आपण पाहिलं तर सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे, उमेदवारी मंत्र्यांना उमेदवारी खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या सगळ्यांमध्ये आता भाजपला कुठेतरी भीती वाटायला लागलेली आहे की आपल्या हातातून राज्य जाऊ शकतात आणि सगळीकडे जो प्रवीणजींनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, पक्षाची पक्ष फोडलेली आहेत, नेत्यांना फोडलेलं आहे, नेत्यांनी थेट बंडखोरी जी ती केलेली आहे, काय वाटतंय नेमकं काय होऊ शकतं? मध्य प्रदेशमधलं राज्य हे 2018 भारतीय जनता पार्टीच्या हातून गेलेलं होतं. अगदी 2020 ज्योतिरादित्य शिंदेंना हाताशी धरून त्यांनी परत ते राज्य आत घेतलं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी इथे मांडू इच्छितो की 230 सीट्स आहेत मध्य प्रदेशमध्ये, त्यातल्या 71 सीट ह्या 5% कमी मार्जिननी जिंक त्याचा रिझल्ट आलेला आहे. आणि ह्या 71 सीट ज्या आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्या 71 सीटवरती ज्या बाजूने कल जाईल त्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकतं. जी जी, महेशजी तुमच्याकडे जाते. नक्कीच, आपल्यासोबत प्रशांत आहेत, प्रशांतजी यांच्याकडे देखील मी जाणार आहे. प्रशांतजी, असा देखील एक प्रश्न आहे महत्त्वाचा की खरं तर 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत. काही दिवसातच लोकसभा निवडणूक देखील सुरू होणार आहे, त्या दृष्टीने भाजपची तयारी देखील सुरू आहे. खरं तर याला रंगीत तालीम देखील लोकसभेसाठी म्हणता येईल. मात्र याआधी साऊथमध्ये भाजपचे प्रवेशद्वार बंद झाले आहेत, अगदी कर्नाटकासारखं हातातलं असणारं राज्य देखील त्यांच्या हातून गेलं आहे. आणि त्यानंतर आता जे सर्वे येत आहेत त्या सर्वेप्रमाणे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आणि जर का असं झालं, खरं तर भाजपच्या हातात जर का आता सध्याचे राज्य पाहायला गेले तर गुजरात, उत्तर प्रदेश वगळता मध्य प्रदेश देखील भाजपचा एक महत्त्वाचं राज्य होतं. मात्र त्या आता सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असं जर का सर्व काही गोष्टी झाल्या तर भाजपेसाठी आगामी काळातल्या लोकसभेसाठी ही धोक्याची मोठी घंटा म्हणायची का, आणि यामुळे भाजपचा लोकसभेसाठी आत्मविश्वास कमी होऊ शकतो का, काय सांगाल्यावर? भाजपचा आत्मविश्वास कमी होणार नाही,
त्याचं कारण असं आहे की भाजपचं जे काही राष्ट्रीय नेतृत्व आहे ते राष्ट्रीय नेतृत्व या भारतीय जनतेला कायम कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये अडकून ठेवतं. जसं G20 आपण सगळं बघितलं, जवळपास 26 शहरांमध्ये 220 पेक्षा अधिक कार्यक्रम या ठिकाणी झाले. त्यानंतर आता राम मंदिराचा मुद्दा उपस्थित होणारच आहे. आणि कुठल्या ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या या जनतेला आपल्या भोवती एंगेज ठेवण्यामध्ये हे नेतृत्व कायम राहतं. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की काऊ बेल्टमध्ये प्रामुख्याने जाणवतं की विधानसभेला स्थानिक लोक आपल्या पद्धतीने मतदान करतात, मात्र लोकसभेला गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये हा ट्रेंड असा दिसलाय. त्यात मोदींबरोबर गेले हे माझंच नाही तर अनेक ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांचंही हे एक अनालिसिस आहे. आणि त्यामुळं खरं गंमत तर ही 2024 हीच बघायची आहे की खरंच हा ट्रेंड असा राहू शकतो का, मोदींचं हे गारूड टिकू शकतं का. आणि आता राहिला साऊथचा विषय. साऊथची प्रादेशिक अस्मिता इतकी टोकदार आहे आणि त्या टोकदार अस्मिते पुढे मला असं वाटतं की खाली कुठल्याही राष्ट्रीय पक्षांना फारसं काही स्थान मिळेल असं चित्र नाही. आता या झाल्या निवडणुकांनंतरचा निवडणूक बिफोर निवडणूक आणि आफ्टर निवडणूक एनडीएचं वेगळं फॉर्मेशन असेल असं मला वाटतं. हे फक्त मोदींभोवतीच असेल का, मोदींच्या व्यतिरिक्त असेल, हा त्या निकालानंतर ठरणारा विषय असेल. पण एनडीएचं एक फॉर्मेशन एक वेगळं त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल आणि मग त्या शक्यतेमध्ये अनेक शक्यता ज्याच्यावर चर्चा चाललेल्या आहेत होतात त्या वेगवेगळ्या चर्चा घडू शकतील असं मला वाटतं. बरं महेशजी, मी तुमच्याकडे येते. छत्तीसगडमध्ये जर आपण पाहिलं तर 90 विधानसभेच्या जागा आहेत आणि काँग्रेसचं सरकार तिथे आहे. काय वाटतंय पुढची जी येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीत 46 बहुमताचा आकडा सहज गाठेल का काँग्रेस? कारण सर्वेनुसार तर तो आकडा दिसत नाहीये, मात्र तरी सुद्धा काय वाटतंय? छत्तीसगडमध्ये छत्तीसगड विदर्भाच्या शेजारी असल्यामुळे आणि महाराष्ट्राच्या शेजारी असल्यामुळे महाराष्ट्रात काय राजनीती आहे ती पूर्ण छत्तीसगडला माहीत होत आहे. त्यामुळे काँग्रेस तिथे भक्कम स्थितीत निवडून येईल अशी स्थिती आहे सध्या तरी. कमलनाथही एकतर कामाला लागलेले आहे. ते जे जरी मध्य प्रदेशमधून हे करत असले तरी त्यांचं लक्ष पूर्ण छत्तीसगडवर आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजपला फारसा शिरकाव मिळणार नाही असं चित्र आहे. संजय जोशींनी छत्तीसगडमध्ये भाजपला भव्य दिव्य यश मिळवून दिलं होतं, त्या संजय जोशीचा भाजपने काय केलं हे सर्वांना माहीत झालेलं आहे. आणि काँग्रेसच तिथे विजय होईल असं चित्र आहे सध्या. बरं स्वानंदजी, राजस्थानमध्ये जर आपण पाहिलंय तर 200 विधानसभेच्या जागा आहेत, त्यात 101 जो आहे तो बहुमताचा आकडा आहे. दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसनं आपली पक्षश्रेष्ठींची दुसरी खरं तर फळी जी आहे ती प्रचाराला उतरवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं 101 आकडा जो बहुमताचा आहे, अटीतटीची लढत जी आहे ती या सर्व पोलमधून दिसते. काय वाटतंय? जर भारतीय जनता पार्टीला जर कुठे शक्यता असेल विजयाची तर ती राजस्थानमध्ये आहे. त्याची एक 2 ते 3 कारणं आहेत. एक म्हणजे राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सरकार हे बदलत असतं, तिथला तो इतिहास आहे आणि ती परंपरा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल असं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे की भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा जो वीक पॉईंट तिथं आहे की भारतीय जनता पार्टीकडे तिथे आता नेतृत्व आणि चेहरा नाही आहे. आज पावे तो वसुंधरा राजे यांच्या चेहऱ्यावरती भारतीय जनता पार्टी हे विधानसभेची निवडणूक लढवत आलेली आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च जे नेतृत्व आहे त्यांना तो चेहरा मान्य नाही. आता मागील काही काळामध्ये त्यांनी अर्जुन मेघवाळांसारखा चेहरा आणि राठोडांसारखा चेहरा तिथं पुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टी सामूहिक नेतृत्व घेऊन तिथं पुढे जातं की कुठल्या चेहऱ्याला पुढे आणून त्याच्या अंतर्गत निवडणूक लढते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. विषय या ठिकाणी निर्माण होतो की काँग्रेसकडून त्या दृष्टीने आक्रमकपणे प्रचार हा तितका होईल का, तितक्या पद्धतीने त्यांचे नेते तिथे कष्ट करतील का. कारण आज मध्य प्रदेशमध्ये
मोठा असा कुठलाही नेता त्या ठिकाणी आता ह्या दिमतीला ही इलेक्शन कॅम्पेन करायला अवेलेबल नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधी किंवा त्यांची टीम या ठिकाणी कसं ऍक्ट करणार? राजस्थान तर आपल्या सगळ्यांचं असं एक म्हणणं आहे की एक झोपता कल सगळेच जण राजस्थानचा भाजपला देत आहेत आणि छत्तीसगड क्लिअर कट काँग्रेसला देत आहेत. छत्तीसगडला आतापर्यंत ट्रेंड दिसलेला आहे, छत्तीसगड मध्ये नाकारायचंही काही कारण नाहीये. मात्र या दोन्ही स्टेटमध्ये मलाही असंच वाटतं, मला असंच वाटतंय की भले कोणाच्याही बाजूने आपण ट्रेंड दाखवत असलो तर ही कोणत्याही पक्षाला सोपी निवडणूक नाहीये. कारण ही स्टेट ही असेंब्ली इलेक्शन आहे आणि ह्या असेंब्ली इलेक्शन मध्ये यांना ही काटेकी टक्करच द्यावी लागणार आहे. प्रशांतजी, या सगळ्यांमधून ज्या पद्धतीनं कर्नाटकची निवडणूक जी आहे ती, कर्नाटकचं राज्य जे आहे ते भाजपच्या हातून गेलेलं आपल्याला स्पष्ट पाहायला मिळालं. त्यानंतर जर आपण पाहिलं असेल भाजपच्या हालचाली वाढल्या, सगळ्या राज्यांमध्ये जे काही घडत असेल ते प्रत्येक राज्य जे आहे ते दिल्लीला येतं, बैठका घेतं आणि स्वतः पक्षश्रेष्ठी जे आहेत ते या सगळ्यांमध्ये स्वतः इन्वॉल्व्ह झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. जे जे काही राज्यामध्ये घडते, अंतर्गत वाद असो किंवा अंतर्गत जे काही मुद्दे असो, स्वतः अमित शहा, जे पी नड्डा आहे या सगळ्यांमध्ये इन्वॉल्व्ह झाले आपल्याला पाहायला मिळत. स्वाभाविक आहे, भाजप तर हा काय 24 तास राजकारण करणारा पक्ष आहे. तो पूर्ण वेळ इलेक्शन मोडवर असतो, कुठलीही निवडणूक ते लाईटली घेत नाही, त्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र प्रत्येक वेळेस त्यांना जनता साथ दिलच का असंही नाही. मात्र ते काय कुठं बॅकफुटवर जात नाही, खचून जात नाही, आता निवडणूक हारलो आपण काय करायचं अशा काही परिस्थितीत राहत नाही. ते त्या ठिकाणी त्यांचा अजेंडा घेऊन ते पुढे जातच राहतात. त्यांच्या अजेंड्यामध्ये ते फारसा काही बदल करत नाही. मग ते त्यांच्या संघटनेतला अजेंडा असू द्या, भविष्यातल्या राजकारणाचा अजेंडा असू द्या, राष्ट्रीय राजकारणाचा काय एक आयाम चेंज करण्याचा एक प्रकार असू द्या, जी काही संघाकडून आलेली एक शिकवण आहे की आपण आपल्या भूमिकेशी फारशी तडजोड न करता सातत्याने आपल्या भूमिकेच्याच दिशेने वाटचाल करत राहणं, हा अशी एक धारणा ठेवणारा भारतीय जनता पक्ष आहे. ते त्या पद्धतीने काम करताना दिसतात. त्याच्याच नेमकी दुसरी बाजू अशी आहे की काँग्रेसमध्ये त्या त्या राज्यांमध्ये एक सत्ता निर्माण करणाऱ्या काही नेत्यांची एक टोळी आहे किंवा ते नेते मोठे आहेत आणि त्या नेत्यांच्या कलेनी काँग्रेसला राजकारण करायला लागतं. हा काँग्रेसचा एक मला वाटतं आजूबाजू आहे. भाजपचं तसं नाही, सरकार गेलं तरी चालेल, पक्ष गेलं म्हणजे नाही म्हणाल तरी चालेल. कारण असंही आता उपवासाने म्हटलं जातं की ठीक आहे सरकार कोणाचं येऊ आम्ही ते पाडून परत आम्ही आमचं सरकार आणू, अशी ताकद आम्ही आमची ठेवू, अशा प्रकारचं एक चित्र आहे स्वाभाविक राष्ट्रीय राजकारणात. नक्कीच. आपल्यासोबत प्रवीण पुरो हे पुन्हा जोडलेले आहेत. मी प्रवीणजी यांच्याकडे जाणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे प्रवीणजी आमचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? प्रवीणजी, एक प्रश्न असा आहे की खरं तर अनेक पत्रकार, राजकीय विश्लेषक असं नेहमी सांगत आहेत की भाजपच्या जागा या घटत आहेत. अगदी सोशल मीडियावरही तशा प्रकारची चर्चा सुरू आहे. मागच्या काही वर्षातलं भाजपचं राजकारण पाहता, पक्ष फुटल्याचा प्रकार असेल, त्याचा प्रमाण वाढलेलं असेल, किंवा ईडी सरकार अशी जी भाजपची प्रतिमा होते, त्या सर्व गोष्टींचा परिणाम या विधानसभा निवडणुकात तर होत नाही ना, यावरती आपलं काय म्हणणं आहे? नक्कीच असं आहे की भारतीय जनता पक्ष हे आतापर्यंत सुचिरभूत पक्ष म्हणून स्वतःला समजत होतो, पण वेगवेगळ्या बर काही तांत्रिक कारणांमुळे आपला पुन्हा एकदा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे. महेशजी करण. महेशजी, प्रश्न असा आहे की मागच्या काही वर्षातला जर राजकारण पाहिलं भाजपचं, जे की पक्ष फुटण्याचे प्रकार त्याचे प्रमाण वाढलेले असतील किंवा सत्तेचा गैरवापर भाजपकडनं होत आहे असं विरोधकांच्या वतीनं वारंवार आरोप करण्यात येत आहे, ईडी सरकार अशा प्रकारची प्रतिमा भाजपची बनलेली आहे, याचे काही परिणाम या विधानसभा निवडणुकीच्या या निकालावरती या सर्वेतनं वाटत तर नाही येत ना, यावरती आपलं काय म्हणणं आहे? त्याचं उत्तम उदाहरण जर आपण पाहिलं तर दिल्ली आणि महाराष्ट्र घेऊ शकतो. कारण दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ईडीच्या कारवाया, सीबीआयच्या कारवाया झालेल्या आहेत. या सगळ्यांवर काय वाटतं, या कारवायांचा परिणाम इतर राज्यांमध्ये ज्या काही येणाऱ्या निवडणुका आहेत त्यांच्यावर होऊ शकतो का? ईडी सरकारच्या ज्या कारवाया आहेत त्याचा निश्चित परिणाम निवडणुकीवर होणार आहे. या तिन्ही राज्यात हा परिणाम दिसून येणार आहे. आतापासूनच काँग्रेसच्या जे नेते आहेत त्यांच्यावर वॉच ठेवण्याचे कार्यक्रम ईडी सरकारने चालू केलेले आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश इथे त्या कारवाया सुरू झालेल्या आहे. महाराष्ट्र तर ईडी सरकारमुळे बदनामच झालेलं आहे. त्यामुळे याचा परिणाम या निवडणुकीत निश्चित दिसेल. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
भाजपला किती मदत करते त्यावर या निवडणुकीचे निकाल लागणार आहे. नक्कीच महेशजी यांच्याकडे, खरं तर महेशजी यांचा मुद्दा पूर्ण झाला. मी प्रशांतजी यांच्याकडे जाणार आहे. प्रशांतजी, खरं तर हे जे मुद्दे आहेत महत्त्वाचे की केंद्र शासनावरती जी सरकार जनतेची जी नाराजी आहे त्याचे संपूर्ण परिणाम जे विधानसभा निवडणुकीचे सध्या जे सर्वे येत आहेत त्या सर्व गोष्टीशी असू शकतील का? कारण मागच्या दिवसांपासून जनतेमधनं त्याबाबतीत रोष हा व्यक्त करण्यात अगदी सोशल मीडियावरती याची चर्चा आहे की सत्तेचा गैरवापर हा इतिहासात कधी झाला नाही मात्र सध्या त्याचा गैरवापर खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे असं विरोधकांचंही म्हणणं आहे. याचेच तर हे निकाल नसतील ना? अगदी, म्हणजे ही स्वाभाविक एक रिॲक्शन आहे का जनतेमध्ये सत्तेचा गैरवापर होतोय किंवा विरोधकांना गैरवापर हा शब्द म्हणण्यापेक्षा विरोधकांना नामोहरण करण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला जातोय अशी एक भाजपबद्दलची, मी आपला कार्यकर्त्याच्या भाषेत न बोलता जर्नलिस्टची भूमिका कायम ठेवून हे बोलतोय. तर याचा वापर असा होतोय का? तर असं चित्र सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालंय किंबहुना ते आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की सरकार कोणाचा येऊ आम्ही ते नंतर पाडून आम्ही आमचं करू अशी एक भूमिका जनतेमध्ये आहे. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केवळ आता समजा मी महाराष्ट्रातलेच उदाहरणं तर आपण सांगू शकतो, केवळच विरोधकांवर ईडीचा वापर मर्यादित ठेवला नाही. विरोधक ईडीचा वापर करून विरोधक तुरुंगात गेलेत, मात्र तुरुंगात न जाता ईडीचा वापर केलेले भाजपमधल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या बगल बच्चांवर ईडीचा वापर झाला. महाराष्ट्रातल्या एका निवृत्त आयएएस ऑफिसरवर ईडीची कारवाई सुरू आहे. ती काही दिवसात जर जाहीर झाली तर महाराष्ट्रात भूकंप येईल अशी परिस्थिती आहे. भाजपला ते परवडणार नाही, स्वाभाविक ते कधी जाहीर करणार नाही. दुसरा विषय, आयएएस ऑफिसर देशभरातले हे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत, अनेकांना घाम फुटलेला आहे, ही सुद्धा एक परिस्थिती आहे. आणि हे सगळं सांगायचं हा झाला आत्ताचा भाग. मला थोडं 19 किंवा आपण 16 ते 19 दरम्यानचं बघितलं की ज्यावेळेस नोटबंदी आली, ज्यावेळेस GST आलं, त्यानंतर प्रचंड अनरेस्ट होता. म्हणजे व्यापाऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांमध्ये अनरेस्ट होता. आजही काँग्रेस राहुल गांधी आरोप करतात की काय 100-125 लोक रांगेत उभी राहून भाजप सरकारनी त्या लोकांना यम सदनी धाडलं असाही आरोप या ठिकाणी काँग्रेसकडून होतोय. मात्र असंही असताना सर्वाधिक जागा ह्याच भारतीय जनतेने भाजपला दिल्या. अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो की भारतीय समाज मन समजण्याची कुवत या भल्या भल्या लोकांमध्ये नाही असंच मला सातत्याने वाटतं. आणि जे शरद पवारांची एक लाईन आहे की सोशल विजडम सामाजिक शहाणपण हे ह्या जनतेमध्ये आहे. ज्या जनतेनी एखाद्या सरकारला डोक्यावर बसवलं तीच जनता त्या सरकारला आपल्या पायाशी आणू शकतं. आणि साधारण ही परिस्थिती कशी निर्माण होतीये एवढंच बघणे आणि टिपणं हे सध्याच्या काळात जगू शकतं असं मला वाटतं. नक्कीच. मी स्वानंदजी यांच्याकडे जाणार आहे. स्वानंदजी, खरं तर 5 राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. एकीकडे इंडिया आघाडी मजबूतीने लोकसभेची तयारी करत आहे आणि अद्यापही इंडियामध्ये देखील काही मतभेद आहेत अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. नेतृत्वाचा चेहरा सध्याही ठरत नाहीये. 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकाने ज्या प्रकारे सर्वे येत आहेत त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढून इंडिया आघाडीसाठी कशा प्रकारचा फायदा यामध्ये होऊ शकतो? निश्चितपणे या सर्वेमुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोबल हे वाढलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर आपण विचार सगळ्या गोष्टींमध्ये विचार केला तर काँग्रेसची आणि इंडिया आघाडीची जी काही पुढची भूमिका असणार आहे ही ह्या निवडणुकीनंतर ठरणार आहे. जर ह्या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला जर यश मिळालं तर 2024 परिवर्तन होऊ शकतं हा विश्वास मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नेण्यास काँग्रेस यशस्वी होईल. बरं 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 बरं. निश्चितच खूप खूप धन्यवाद सगळेच गेस्ट जे आपल्याबरोबर जोडले गेले होते. प्रवीणजी होते, स्वानंदजी होते, महेशजी होते आणि प्रशांतजी आपल्यासोबत होते. एकूणच जर आपण पाहिलं तर सर्वे पाहता प्रत्येकजण आपली प्रतिष्ठा जी ती पणाला लावतोय. कारण एकीकडे जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुका, त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकांची खरं तर बिगुल जे ते वाजू शकतं. मात्र या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं सर्वेनुसार कुठेतरी भाजप पुन्हा पुन्हा भाजपला आपला अति आत्मविश्वास जो आहे तो नडतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. वेळ झाली या चर्चेमध्ये इथंच थांबण्याची. नमस्कार.